नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तर आपण इयत्ता 9वीचा पहिला धडा, गणित भाग 1चा पहिला धडा, धड्याचं नाव आहे संच, तो सुरू केलेला आहे. ओके, तर या संच धड्यामध्ये एकूण 4 प्रॅक्टिस सेट आहे. देर आर 4 प्रॅक्टिस सेट्स इन दिस लेसन. त्यातला पहिला प्रॅक्टिस सेट आपला झालेला आहे, दुसरा झालेला आहे, तिसरा पण झालेला आहे, आणि आता राहिला एक चौथा प्रॅक्टिस सेट. चौथ्या प्रॅक्टिससाठी काल मी एक व्हिडिओ बनवलेला होता, तो व्हिडिओ तुम्ही चांगला बघितला की त्याच्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ बघा. तर आता मी आज घेणार आहे प्रॅक्टिस सेट 1.4, म्हणजे आज आपण प्रॅक्टिस सेट 1.4 घेणार आहोत, आणि हा प्रॅक्टिस सेट झाला की हा धडा संपणार. ओके, तर बघूया आपण प्रॅक्टिस सेट 1.4. लक्षात घ्या तुम्ही, हा प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये त्यांनी 5 प्रश्न विचारलेले, त्यातला हा पहिला प्रश्न. पहिल्या प्रश्नात त्यांनी असं दिलेलं की नंबर ऑफ ए बरोबर 15, नंबर ऑफ ए युनियन बी बरोबर 29, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी बरोबर 7, आणि नंबर ऑफ बी तुम्हाला काय करायचं कॅल्क्युलेट करायचं. तर इथे 4 नाव आहे, नंबर ऑफ ए, नंबर ऑफ बी, ए युनियन बी, ए इंटरसेक्शन बी, ए संयोग बी, ए छेद बी. या 4 नावापैकी 3 नावं देतात आणि एक आपल्याला काढायला लागतं. हे मी काल पण दाखवलं तुम्हाला. तर यासाठी आपण एक सूत्र बनवलेलं आहे, ते सूत्र तुमचं पाठ असलं पाहिजे. नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए युनियन बी प्लस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. हे सूत्र नीट वाचायला शिका. नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए युनियन बी प्लस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. म्हणजे नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी बरोबर नंबर ऑफ ए संयोग बी प्लस नंबर ऑफ ए छेद बी. आता बरोबर जसंच्या तसं, आणि आता किमती बघा ना, पूर्ण व्हॅल्यूज ए दिसतोय का, पुढे दिसतोय का, नीट बघा, ऑब्झर्व करा. 15 प्लस बी दिसतोय का, नाही काढायचं. युनियन दिसतंय का, हो 29. इंटरसेक्शन दिसतंय का, हो 7. अशी मांडणी करायची. आता यावेळी काय होतंय, इकडची बेरीज आपण करू शकतो, इकडची नाही करू शकत. बऱ्याचदा इकडची बेरीज करू शकतो, इकडची नाही करू शकतो. आता इकडची करून टाका, 29 आणि 7 36, तोपर्यंत हे तशाच तसं. आणि आता जर तुम्हाला हा नंबर ऑफ बी काढायचा असेल ना, आता हा प्लस 15 उचला आणि पलीकडे जाऊन असं -15 काढा, आणि मग नंबर ऑफ बी बरोबर तुमच्या लक्षात येईल 6 × 5 गेल्या 1 × 3 = 2 असं येतं. बघा नंबर लक्षात येते. यावेळी आपण तिकडची बेरीज केली. आता समजा हेच गणित मी तुम्हाला आणखी एकदा दाखवतो. समजा नंबर ऑफ ए बरोबर मी 70 दिलंय, नंबर ऑफ बी बरोबर मी समजा 30 दिलंय, नंबर ऑफ ए युनियन बी समजा मी तुम्हाला 80 दिलंय, आणि नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी तुम्हाला मी काढायला नवीन प्रश्न दिला तुम्हाला. हा समजा स्टार मारलाय. तर आता सांगा मला कसं काढणार तुम्ही, याला सूत्र लिहा पहिल्यांदा. काय फॉर्म्युला आहे सांगा, नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए युनियन बी प्लस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. गोंधळ करू नका, बरोबर. मग पुढचं काय करू, ए माहिती का, हो किती आहे 70, बी किती आहे सांगा 30, हे युनियन आहे हा यू, यू वाला किती आहे 80, आणि हे उलटा यू नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. हे तुम्हाला काय करायचं, काढायचं. आता बघा तुम्ही काय फरक पडला, इथे तुम्ही तिकडची बेरीज केली होती राईट साईडची, लेफ्ट तसंच ठेवलं. आता इकडे लेफ्टची बेरीज करणार, राईट तसंच ठेवणार. ही बेरीज करा, 70 आणि 30 किती, 100, हे जशाच्या तसं. पण परत एकदा आपल्याला जर काही इंटरसेक्शन काढायचं असेल तर हा प्लस 100 इकडे काय होणार, प्लस 80 इकडे काय होणार, -80, आणि हा इंटरसेक्शन जशाच तसा. म्हणून फायनली नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू किती, 100 × 80 = 20. असे हे गणित आहे, एकदम इझी बघा. आणि हेच गणित मी तुम्हाला लगेच होमवर्कला देतोय. होमवर्कला हे गणित मी काल पण दिलंय तुम्हाला, आजही देतोय. प्लीज तुम्ही हे गणित मला करून दाखवा. इथं बघा, पहिलं नंबर ऑफ ए बरोबर 17, नंबर ऑफ बी बरोबर 13, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी बरोबर 10, तर नंबर ऑफ ए युनियन बी काढून टाका. हा एक प्रश्न होमवर्कला तुम्हाला बरं का म्हणाली. परत नंबर ऑफ ए युनियन बी बरोबर 120, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी बरोबर 30, आणि नंबर ऑफ ए बरोबर 80, तर नंबर ऑफ बी काढून टाका. ओके, हे दोन गणित. आणि हे तिसरं आहे सांगा, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी बरोबर 17, नंबर ऑफ ए युनियन बी बरोबर 53, आणि नंबर ऑफ बी बरोबर 40, तर नंबर ऑफ ए काढून टाका. ओके, एक लास्ट वन चौथ. समजा नंबर ऑफ ए बरोबर 7, नंबर ऑफ बी बरोबर 50, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी बरोबर 30, तर नंबर ऑफ ए युनियन बी काढून टाका. ओके, तर 4 प्रश्न दिलेले मी तुम्हाला, 4 प्रकारचे दिले इथं. सॉरी, बरं, इथं युनियनच काढायची, इथं ए काढायचं, इथे बी काढायचं, आणि इथं युनियनच काढायची. मे बी इंटरसेक्शन काढायला विचारलं जाऊ शकतं,
हे चार गणित तुम्ही करा आणि मला तुम्ही दाखवा. हा आपला पहिलाच प्रश्न होता. ओके, तर आता पुढचा प्रश्न बघूया. आता इथून पुढे ना शाब्दिक गणित आहे, बघा वर्ड प्रॉब्लेम. शाब्दिक गणितामध्ये गणित तयार करावं लागते. आत्ताच जे गणित होतं का नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी इज इक्वल नंबर ऑफ ए युनियन बी प्लस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी, त्यासारखेच आहे. पण इथं गणित तुम्हाला बनवावं लागतं. कसं गणित आहे बघा, वाचा पहिला प्रश्न. एका वस्तीवर 125 विद्यार्थी आहे, सगळे विद्यार्थी 125 आहे, त्यापैकी 80 चहा घेतात, 60 कॉफी घेतात आणि 20 चहा व कॉफी दोन्ही पेय पितात. ओके, तर एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या म्हणजे कसं आहे, इन अ हॉस्टेल देर आर 125 स्टुडंट, टोटल स्टुडंट्स किती 125, त्यातले 80 ड्रिंक टी अँड 60 ड्रिंक कॉफी अँड 20 ड्रिंक टी अँड कॉफी बोथ. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हु डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी. तर शाब्दिक गणितामध्ये एकच गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा तुम्ही, की याच्यात कधी पण दोन गोष्टी दिलेल्या असतात, चहा पिणारे कॉफी पिणारे, निळा रंग आवडणारे गुलाबी रंग आवडणारे, सायन्सला जाणारे कॉमर्सला जाणारे, पास होणारे पास नापास होणारे, अशा दोन दोन ज्या गोष्टी दिलेल्या असतात का, त्यातल्या एका गोष्टीला संच ए म्हणत जा आणि एका गोष्टीला संच बी म्हणत जा आणि मग गणित स्टार्ट करत जा. कसं स्टार्ट करायचं बघा, लक्ष द्या. पहिला संच ए कोणता, चहा पिणारे विद्यार्थी, कारण दोन नाव आहे बघा, एक चहा पिणारे आणि एक कॉफी पिणारे. मग तुम्ही काय म्हणणार, सेट ए स्टुडंट्स ड्रिंक टी, स्टुडंट्स ड्रिंक टी, लक्षात येत आहे. हा संच ए आणि दुसरा संच बी. संच बी कोणता, कॉफी घेणारे विद्यार्थी, कॉफी पिणारे विद्यार्थी. कॉफी पिणारे विद्यार्थी म्हणजे काय, सेट बी इज इक्वल टू स्टुडंट्स ड्रिंक कॉफी. लक्षात ठेवा, ही पहिली स्टेप लक्षात ठेवा. कधी सुद्धा दोन संच बनवायचे, संच ए आणि संच बी, शाब्दिक गणिता. मग ते दोन नावं जे असतात ते प्रश्न वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की दोन टाईपचे कोणते तरी विद्यार्थी दिलेले असतात, ते तुम्ही ए आणि बी म्हणायला शिका. एकदा त्याला ए आणि बी म्हटले की मग गणित स्टार्ट होतं. कसं, आता सांगा, चहा पिणारे विद्यार्थी किती सांगा, त्यापैकी 80 विद्यार्थी चहा घेतात, चहा पिणारे म्हणजे नंबर ऑफ ए किती आहे, 80, आणि कॉफी घेणारे विद्यार्थी किती आहे बघा, 80 विद्यार्थी चहा पितात म्हणून तुम्ही नंबर ऑफ ए 80 घ्या, 60 विद्यार्थी कॉफी पितात म्हणून तुम्ही नंबर ऑफ बी 60 घ्या, आणि 20 विद्यार्थी चहा व कॉफी दोन्ही प्रकारची पेय पितात, त्याला नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणतात. जे दोन्ही वाला असतं का, ते इंटरसेक्शन असतं दोन्ही वाला. तुम्हाला एक आकृतीद्वारे सांगतो मी, समजा हे टोटल स्टुडंट्स, हा टोटल स्टुडंट्स 125 राईट, यातली काय आहे, चहा घेणारे समजा हे ए आणि हे कॉफी घेणारे बी, आणि हा जो कॉमन पोर्शन आहे का, ते दोन्ही पण आहे. म्हणजे हे जे विद्यार्थी काही डार्क केलेले मी दिसताय का तुम्हाला, हे कसे असतात, हे चहा घेणारे, हे समजा चहा घेणारे, हे कॉफी घेणारे, हे चहा घेणारे पूर्ण 80 आहे, हे कॉफी घेणारे पूर्ण 60 आहे, पण हे 20 विद्यार्थी दोन्हीकडे डबल काउंट होत आहे, इकडे पण तेच 20 विद्यार्थी काउंट होत आहे, तिकडे पण तेच 20 विद्यार्थी काउंट होत आहे. तर याला ए स्पेशल म्हणतात, याला बी स्पेशल म्हणतात, हे दोघांमध्ये जे असतं का, याला इंटरसेक्शन म्हणतात, ए इंटरसेक्शन. सर हे 125 काय, मग हे 125 पूर्ण विद्यार्थी, त्याचा काही संबंध नाही, तो आपला विश्वसंच आहे, तो थोडक्यात 125 स्टुडंट्स म्हणजे विश्वसंच. तर आपल्याला इथे काय करावं लागतं, सगळ्यात पहिल्यांदा नंबर ऑफ ए नंबर ऑफ बी आणि इंटरसेक्शन माहीत झाल्यावरती सूत्र वापरायला, नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए युनियन बी प्लस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी, सूत्र तुम्हाला माहिती सगळ्यात. ओके, तर ए किती आहे 80, बी किती आहे 60, युनियन आपल्याला माहीत नाहीये, आणि इंटरसेक्शन किती तुमचा, तर 20. 80-60 किती होतात, 140, नंबर ऑफ ए युनियन बी दशा सदस्य आणि प्लस 20. आता 20 इकडे गेला, 140 मायनस 20 केलं तर नंबर ऑफ ए युनियन बी येतो, म्हणजे थोडक्यात नंबर ऑफ ए युनियन बी म्हणजे किती, नंबर ऑफ ए युनियन बी म्हणजे 120 राईट ना. तर मी काल दाखवलं होतं तुम्हाला हे ए युनियन बी चा अर्थ काय असतो, ए युनियन बी म्हणजे हे दोघं मिळून, आता हे दोघं मिळून म्हणजे चहा किंवा कॉफी पिणारे विद्यार्थी, ए युनियन बी म्हणजे सगळं,
मग चहा किंवा कॉफी पिणारे विद्यार्थी किती आहे? 120. तर आपल्याला प्रश्न चहा किंवा कॉफी पिणारे विद्यार्थी काढा असं नाही बोललेले, ते बोलले चहा किंवा कॉफी काहीच न पिणारे विद्यार्थी काढा. आता काहीतरी पिणारे जर 120 असेल तर युनियनचा अर्थ म्हणजे काय? दोघं मिळून जर 120 असेल तर काहीच न करणारे कसे काढणार तुम्ही? हे टोटल स्टुडंटमधून मायनस करावं लागेल ना तुम्हाला, आणि तेवढे किती विद्यार्थी उरतात बाहेर? फक्त 5, कारण हे 120 आहे सगळे, हे युनियन बी म्हणजे हे दोघं मिळून 120 आहे. तर हे बाहेर काही न पिणारे किती असणार आहे? फक्त 5, कारण टोटल स्टुडंट किती दिलेले आपल्याला? 125. म्हणून तुम्हाला शेवटचं विधान लिहावं लागतं की एकही पेय न पिणारे विद्यार्थी म्हणजे काय? द नंबर ऑफ स्टुडंट्स हु डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी, असं वाक्य लिहायचं का? आणि मग त्याच्या पुढे त्याचं उत्तर कसं फाइंड आउट करायचं मी तुम्हाला दाखवतो. टोटल स्टुडंट्स 125 आहे, त्याच्यातून हे 120 मायनस करा, कारण हे 120 म्हणजे ए आणि बी मिळून सगळे विद्यार्थी किती? 120. खरे दिसायला किती वाटतात ते सगळे मिळून? 80, 60, 140 वाटतात सगळे विद्यार्थी, पण ते 140 नाहीच आहे, ते खरे विद्यार्थी 120 आहे. कारण 20 विद्यार्थी असे आहे की जे दोन्ही पेय पितात, म्हणजे ते डबल काउंट झालेले होते. लक्षात येत असेल तुमच्या मी काय बोलतोय? एकदा आकृतीद्वारे समजून घ्या, नाहीतर प्रत्यक्ष समजून घ्या. हे 5 विद्यार्थी असे जे काहीच पेय पितात. परत एकदा बघा, लक्ष द्या, दोन प्रकारे चहा पिणारे, कॉफी पिणारे. संच ए चहा, संच बी कॉफी, म्हणून नंबर ऑफ ए 80, नंबर ऑफ बी 60. दोन्ही पिणारे, दोन्ही छेद म्हणतात इंटरसेक्शन, ते किती आहे? 20. जर ह्या तीन किमती कळाल्या तर ह्या सूत्राने आपल्याला युनियन कळालं, आणि युनियनचा अर्थ लक्षात येतो का? युनियन म्हणजे दोन्ही मिळून खरे विद्यार्थी 120 किती? चहा तरी पिता किंवा कॉफी तरी पिता, आयदर ड्रिंक टी ऑर कॉफी. मग 120 विद्यार्थी जर काहीतरी पीत असेल तर काहीच न पिणारे किती राहणार आहे? फक्त उरलेले 5, कारण सगळे विद्यार्थी तर 125 आहे. असं ही डायग्राम काढायची नाही आहे तुम्हाला, पण मी एक्सप्लेन करण्यासाठी दाखवतो. आता हा एक प्रश्न बघा, तिसरा, आणि हेच दोन प्रश्न मी तुम्हाला होमवर्कला देणार आहे आकडेबद्दल. लक्षात घ्या तुम्ही. हा पुढे बघा, एका स्पर्धा परीक्षेत 50 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले. दोन नावं बघा, 50 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले, 60 विद्यार्थी गणित विषयात उत्तीर्ण झाले. चला दोन नावं कळून गेले आपल्याला, एक इंग्रजी आणि एक गणित. म्हणून तुम्ही काय करणार? संचय काय? इंग्रजीत उत्तीर्ण होणारे विद्यार्थी, इंग्रजीत उत्तीर्ण होणारे विद्यार्थी. इंग्लिश सेट ए स्टूडेंट पास्ट इन इंग्लिश, पास्ट इन इंग्लिश, बरोबर. दुसरा संच बी काय? गणितात उत्तीर्ण होणारे गेले. Set B is equal to students passed in mathematics. एकदम इझी बघ, सेट ए आणि सेट बी. आता तुम्ही लिहा व्हॅल्यू सगळ्या काय, की 50 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झालेले ना, म्हणून नंबर ऑफ ए किती? 50, राईट. आणि गणितात उत्तीर्ण झालेले किती? 60, म्हणून नंबर ऑफ बी बरोबर किती? 60. आणि 40 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेले, दोन्ही मध्ये, म्हणून ते काय झालं? तुमचं ए इंटरसेक्शन, कारण दोन्ही मध्ये जे असतं ते त्याला इंटरसेक्शन म्हणतात. परत एकदा बघा, एवढे सगळे विद्यार्थी होते समजा तिथं, हा सगळा विश्वासांच, त्याच्यात गणितात उत्तीर्ण होणारे विद्यार्थी एवढे आणि इंग्रजीत उत्तीर्ण होणारे विद्यार्थी एवढे, समजा हे अगोदर इंग्रजी समजा आणि हे गणित, आणि हे पोर्शन काय आहे मग? दोन्ही विषयात उत्तीर्ण होणारे विद्यार्थी. लक्षात येते का? परत एकदा तुम्हाला ए माहिती आहे, बी माहिती आहे, इंटरसेक्शन बी पण माहिती आहे. आता सूत्राने तुम्ही परत हे नंबर ऑफ ए युनियन बी काढा. कसं काढणार तुम्ही? नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए युनियन बी
प्लस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी, ए किती तुमचा 50, बी किती आहे 60, युनियन तुम्हाला माहिती का नाही, इंटरसेक्शन किती आहे 40, 60 आणि 50 110, हे दशाच्या तसे प्लस 40 प्लस 40 इकडे काय होईल आता मायनस, मग राहील नंबर ऑफ ए इंटरसेक्शन ए युनियन बी, मग उत्तर किती येतं नंबर ऑफ ए युनियन बी चं 110 मधून 40 वजा करा, 110 मधून जर तुम्ही 40 केले तर उरेल 70. लक्षात येते का तुमच्या? आणि आता इथं जशी तुम्हाला शेवटी वजाबाकी करावी लागली होती तशी इथं करावी लागणार नाही का बरं, कारण त्यांचं पुढं काय म्हणले बघा, एकही विद्यार्थी असा नव्हता की जो अनुत्तीर्ण झालेला होता, दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाला नाही, लक्षात येते का? म्हणजे अनुत्तीर्ण विद्यार्थीच नाही आहे तिथं, मग सगळे हे जे विद्यार्थी आहे, लक्ष द्या प्रश्न कसा आहे बघा, एकही विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाला नाही आहे तर एकूण विद्यार्थी किती, जर नापास कुणीच नाही झालेले तर पाच झालेले जे विद्यार्थी तेच एकूण विद्यार्थी असणार ना, कारण नापास तर कुणीच झालेले नाहीये, म्हणून पाच झालेलेच जे विद्यार्थी तेच सांगायचे तुम्हाला, आणि ते म्हणजे हेच, लक्षात येते का तुम्हाला? म्हणून एकूण विद्यार्थी यालाच म्हणा पाहिजे तुम्हाला, एकूण विद्यार्थी बरोबर 70, टोटल स्टुडंट्स खर तर हे 70 म्हणजे काय, एक तर इंग्रजीत पास झालेले नाही तर गणितात पास झालेले विद्यार्थी, इंग्रजीत किंवा गणितात कुठेतरी पास झालेले, पण त्यांचं असं एक वाक्य होतं की एकही विद्यार्थी नापास झालेले नाही, म्हटलं एवढेच विद्यार्थी होते की जे एकूण विद्यार्थी, म्हणून टोटल स्टुडंट्स किती तुमचे 70. लक्षात येते तुम्हाला शाब्दिक गणित आहे, आता हेच गणित मी तुम्हाला दोन होमवर्कला देतोय, हेच बघून घ्या, हे उत्तर लिहून झालेलं आहे माझं, हा हे दोन्ही प्रश्न कळाले तुम्हाला, आता मी काय करतो हा प्रश्न तुम्ही ओढवतो इथं स्टार मार्क झाला आणि याला समोर ओढतो आणि आकडे बघतो, आता समजा टोटल विद्यार्थी आहे 140, गणितात पास होणारे समजा 90, याच्यात पास होणारे सॉरी चहा पिणारे 90, कॉफी पिणारे समजा 70, राईट ना, लक्षात घ्या एकूण विद्यार्थी एवढे आणि 50 विद्यार्थी असले की जे दोन्ही पेय घेतात, तर तुम्ही हे करा हे तीन आकडे बदलवले मी, टोटल एकदा 140, त्याच्यानंतर हा 90, हा 70 आणि हा आकडा 50, हे गणित तुम्हाला कोणतं दाखवलं का होमवर्कसाठी, हे लक्षात ठेवायला मी असं राहिलं तर बॉक्स तयार करतो, आता समजून घ्या तुम्ही, हा हे गणित होमवर्कसाठी, परत हे पण एक होमवर्कसाठी, समजा इथं विद्यार्थी होते 70, इथं विद्यार्थी आहे समजा 60 आणि इथं विद्यार्थी आहे समजा 30, तुम्ही काढून टाकतो हा प्रश्न, हां हा पण एक होमवर्कला आहे, स्टार मार्क येतो पण मी, लक्ष द्या 70 60, ओके, तर हा एक प्रश्न आहे, तो एक प्रश्न आहे, दोन्ही प्रश्न तुम्ही होमवर्कला घ्या, प्रश्न वाचून दाखवू लागलं असतं ना, एका स्पर्धा परीक्षेला 70 विद्यार्थी इंग्रजी उत्तीर्ण झाले, 60 विद्यार्थी गणित विषयात उत्तीर्ण झाले, 30 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले, एकही विद्यार्थी विषयात अनुत्तीर्ण झालेला नाहीये, तर एक विद्यार्थी, ओके नीट समजून घ्या, दोन्ही प्रश्न नीट बघा आणि मला एक होमवर्कला करून दाखवा, ओके, या सराव समजा पाच गणित आहे, तीन आपले झालेले आहे, दोन राहिलेले मी करून दाखवतो, मग आपला हा धडा संपणार आहे, हा धडा संपला की लक्षात ठेवा मी तुम्हाला आणखी 2-4 दिवसाचा वेळ देणार आहे, आज वार आहे सोमवार, सोमवार आहे आज, समजा सोमवार आहे आज, तर आजच्या नंतर मंगळवार तुम्हाला ऑफ देतोय, बुधवार तुम्हाला ऑफ देतोय, गुरुवार तुम्हाला ऑफ देतोय, आपण घेऊया या धड्याची परीक्षा शुक्रवारी फ्रायडेला, शुक्रवारी संध्याकाळी ठीक 7 ते 8:30 आपली या विषयाची परीक्षा राहील, शुक्रवारी संध्याकाळी 7 ते 8:30 आपल्याला संच धड्याची परीक्षा द्यायची आहे, परीक्षा नेमकी कशी द्यायची आहे मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती लिहून पाठवेल, ओके लक्षात ठेवा, ओके, तर आणखी एक गणित आहे बघा शाब्दिक गणित, शाब्दिक गणित खूप इम्पॉर्टंट आहे बघा, कारण 4 मार्कांचा जो प्रश्न असतो जास्त मार्कांचा, परीक्षा कशी असेल हे मी तुम्हाला सांगेलच नक्की, परंतु लक्षात ठेवा तुम्ही त्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन जर कोणते असतील तर या प्रॅक्टिस सेटमधले, कारण हे सगळे 4 मार्काला गणित विचारले जातील, शाब्दिक गणित बघा तुम्ही शाब्दिक गणित कसे असतात, आणखी एक शाब्दिक गणित बघा, एका शाळेतील इयत्ता 9वीच्या 220 विद्यार्थ्यांचा आवडीचे सर्वेक्षण केले,
त्यापैकी 100 विद्यार्थ्यांनी गिरी भ्रमणाची आवड आहे असे सांगितले व 180 विद्यार्थ्यांनी आकाश दर्शनाची आवड आहे असे सांगितले. 110 विद्यार्थ्यांनी गिरी भ्रमण आवडते व आकाश दर्शनही आवडते असे सांगितले. तर किती विद्यार्थ्यांना या दोन्हीपैकी कशाचीच आवड नाहीये आणि किती विद्यार्थ्यांना फक्त गिरी भ्रमण आवडते आणि किती विद्यार्थ्यांना फक्त आकाश दर्शन आवडते असा आपल्याला खूप मोठा प्रश्न विचारलेला आहे, लेंदी प्रश्न विचारलेला आहे. तरी पण दोन गोष्टी तुम्हाला नक्की लक्षात आल्या असेल. एक आहे गिरी भ्रमण आवडणारे विद्यार्थी आणि एक आहे आकाश दर्शन आवडणारे विद्यार्थी. तेच आपले दोन संच असणारे बाण. आणि मी प्रश्न फक्त मराठीत लिहिलेला आहे. इंग्लिशवाल्यांना माझी रिक्वेस्ट आहे की पुस्तकातून प्रश्न बघा. ओके, म्हणून आपल्याकडे इथं परत दोन संच आहे. संच ए कोणता? गिरी भ्रमण आवडणारे विद्यार्थी. म्हणजे सेट ए काय? स्टुडंट्स हॅव्हिंग हॉबी ऑफ रॉक क्लाइंब. गिरी भ्रमणाला रॉक क्लाइंबिंग म्हणतात. रॉक क्लाइंबिंग, गिरी भ्रमण आवडते यांना, रॉक क्लाइंबिंग आवडते यांना. तर अशी किती आहे? ते जे असेल ते. संच बी कोणता आहे मग? आकाश दर्शन आवडणारे विद्यार्थी. आकाश दर्शन बरोबर ना? सेट बी स्टुडंट्स having a hobby of player given as real as sky watching. ओके, दोन गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजे. शाब्दिक गणिताची हीच खासियत आहे की ज्या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी त्या तुम्हाला समजल्या पाहिजे. इथं दोन गोष्टी वेगळ्या वेगळ्या ह्याच आहे की विद्यार्थ्यांना 220 विद्यार्थ्यांना नववीच्या त्यांना विचारलं की सांगा तुमची हॉबी काय, त्यातल्या कितीतरी विद्यार्थ्यांनी सांगितलं की आम्हाला रॉक क्लाइंबिंग आवडतं आणि कितीतरी विद्यार्थ्यांनी सांगितलं की आम्हाला स्काय वॉचिंग आवडतं आणि कितीतरी विद्यार्थी असे म्हटले की आम्हाला दोन्ही आवडतात. तर तुम्हाला माहिती आहे वेगळे वेगळे तीन संच असतात, एक ए असतो, एक बी असतो आणि एक ए इंटरसेक्शन बी असतो. दोन्ही आवडतात लक्षात घ्या. सांगा मला इथे ए म्हणजे नंबर ऑफ गिरी, किती विद्यार्थी ज्यांना फक्त गिरी भ्रमण आवडतं हे बघा. 130 विद्यार्थ्यांना गिरी भ्रमणाची आवड आहे. नंबर ऑफ ए 130, नंबर ऑफ बी 180 ज्यांना स्काय वॉचिंग आवडतं. 180 विद्यार्थ्यांनी आकाश दर्शनाची आवड आहे असं सांगितलं आणि 110 विद्यार्थी असे होते की ज्यांना दोघी दोन्ही आवड होत्या. म्हणून नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी किती येणार तुमचं? 110. ह्या तीन किती कळाल्या का तुम्ही सांगा. हा, आकृतीद्वारे मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. हे सगळे 220 विद्यार्थी समजा, यातले काही जे आहे ते आहे गिरी भ्रमणवाले, काही जे आहे ते आहे आकाश दर्शनवाले आणि काही जे आहे ते दोघांकडे गुडगुड करत आहे. दोन्ही ठिकाणी काउंटिंग होती त्यांची. ए मध्ये पण काउंटिंग होती, बी मध्ये पण काउंटिंग होती. असे किती विद्यार्थी आहे? 110 विद्यार्थी जे दोन्हीकडे पण आहे. हे जे विद्यार्थी ना हे 110 आहे बाळा. किती आहे? 110. लक्षात येते तुम्हाला सगळ्यांना? हा, दोन्हीकडे काउंटिंग. ओके, असू द्या. तर आता सूत्र कोणते तुमच्याकडे? नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए युनियन बी प्लस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन. या सूत्राचा वापर करा, मस्त पैकी घरी सोडवा. ए सांगा किती आहे? ए किती तुमच्याकडे? 120. बी किती आहे? 180. युनियन माहिती का? नाही. सर ते 220 विद्यार्थी, ते 220 विद्यार्थी ते कधीच युनियन नसतं, ते एकूण विद्यार्थी असतात, टोटल स्टुडंट्स. हा, लक्षात ठेवा, ते तुमच्या डोक्यात ठेवा. 220 विद्यार्थी. युनियन म्हणजे काय? जे दोघांमध्ये असतात, ए आणि बी मध्ये. इंटरसेक्शन किती आहे? 110. बेरीज जर केली यांची तर यांची बेरीज होती 310. किती होती? 310. हे दशाच्या तस प्लस 110 इकडे पण काय होईल? मायनस 110 बरोबर नंबर ऑफ ए युनियन बी. आणि म्हणून नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू उत्तर 200. आता हे ए युनियन बी काय आहे? ए युनियन बी म्हणजे दोघं मिळून. दोघं मिळून म्हणजे काय? काहीतरी आवडतं त्यांना. एक तर गिरी भ्रमण आवडतं, नाही तर आकाश दर्शन आवडतं, एक तर रॉक क्लाइंबिंग आवडतं, नाही तर स्काय वॉचिंग आवडतं. मग 200 तर सगळे विद्यार्थी, तर 220 होते. मग वरचे 20 विद्यार्थी कुठे गेले? ते इकडे बाहेर पडले. त्यांना काहीच आवडत नाही, ना गिरी भ्रमण आवडतं, ना आकाश दर्शन आवडतं. ते विद्यार्थी ते राहिलेले, कारण टोटल स्टुडंट किती होते? 220.
त्यातले काहीतरी आवडणारे किती आहे, दोन्हीपैकी एक तरी आवडणारे किती आहे, 200. पण हे खरे विद्यार्थी जे ए आणि बी मिळून बनलेले लक्षात येते. म्हणून आपल्याला जे तीन उत्तरं लिहायची त्यातलं पहिलं उत्तर, पहिलं कशाचीच आवड नसणारे विद्यार्थी, हे बघा दोन्हीपैकी कशाचीच आवड नाही असे विद्यार्थी किती. मग कशाचीच आवड नसणारे विद्यार्थी, कशाचीच आवड नाही असे विद्यार्थी कशी काढणार तुम्ही? टोटल जे 220 आहे त्याचे तुम्ही 200 वजा करा, म्हणजे उत्तर उरेल 20. म्हणजे स्टुडंट्स डू नॉट हॅव एनी होत असं आपल्या भाषेत होतं. ओके, हे पहिलं उत्तर होतं बाळांना की कशाची आवड नाही, कशाची हे कोणते कशीच तरी आवड आहे, कशाची एम आणि बी दोन्ही मिळून येते. सर दोन्ही मिळून तर किती व्हायला पाहिजे? 310. पण 110 तुम्ही डबल मोजताय ना, कारण ते दोन्हीकडे काउंट होतात ना ते 110. कारण ते इकडे पण मोजले जातात, तिकडे पण, इकडे जर मोजले तर इकडून सोडून द्या ना तुम्ही ते 110. मग तेवढे वजा होऊन उरतात किती? फक्त 200. लक्षात येते का तुम्हाला? आणि आता पुढचा प्रश्न होता की फक्त गिरीभ्रमण आवडणारे विद्यार्थी किती? फक्त गिरीभ्रमण आवडणारे विद्यार्थी students who have hobby only of rock climbing. And शेवटचं एक तिसरं, फक्त आकाश दर्शन आवडणारे students who have hobby only of sky watching. तुम्ही लांबले उत्तर लक्ष द्या, तीन उत्तर आहे आपल्याकडे. एक कशाचीच आवड नसतं ते कसे काढले आपण? टोटल 220 विद्यार्थी होते, त्याच्यातून 200 वजा केले. आता फक्त गिरीभ्रमण आवडणार, फक्त गिरीभ्रमण आवडणारे कसे काढणार आपण? गिरीभ्रमण आवडणारे विद्यार्थी खरे तर 130 आहे, पण त्या 130 मधून आपल्याला किती वजा करावं लागेल? 110 वजा करावं लागेल. कारण ते 110 विद्यार्थी त्यांना स्काय वॉचिंग पण आवडतं, आकाश दर्शन पण आवडतं, त्याच्यामुळे ते काढून टाका. मग ते काढले तर उरतात किती? फक्त 20 उरतात परत एकदा. आणि फक्त आकाश दर्शन कसं काढणार? आकाश दर्शन वाले विद्यार्थी 180 आहे, पण ह्या 180 मधून पण किती वजा करणार तुम्ही? 110 वजा करणार. का बरं 110 वजा करणार? कारण ते 110 विद्यार्थी असे होते की ज्यांना दोन्ही गोष्टी आवडतात. मग फक्त काढायचं असेल तर ते दोन्ही वाले कट करून टाकावं लागेल, हा पोर्शन वजा करावा लागेल. मग फक्त गिरीभ्रमण वाले उरतात, हा पोर्शन कट करावा लागेल, म्हणजे फक्त स्काय वॉकिंग वाले उरतात. लक्षात येत असेल तुम्हाला? हा, परत बघा व्हिडिओ, म्हणजे पुढून येईल. इम्पॉर्टंट प्रश्न आहे बाळांनो. आणि आता हा शेवटचा प्रश्न, द लास्ट वन. हा, हे तर कालच दिलेलं होतं तुम्हाला होमवर्कला, पण दिलेलं होतं मी अशी गणित बघतो. मला वाटतं आता परत एकदा होमवर्क द्यायला पाहिजे हेच, पण आता करून दाखवत तरी पण बघा. आता हे संच लिहायचे, हे संच म्हणजे काय? आणि बरेच जण संच ह्या महिरपी कंसात नाही लिहत आहे, महिरपी कंसात द्या, कर्ली ब्रॅकेट. ए म्हणजे हे वाला सर्कल सांगा, पूर्ण पूर्ण सांगा, एक्स वाय झेड एम एन. बी सांगा, बी बी म्हणजे बी वाला सर्कल सांगा, पूर्ण चुकून बी वाला सर्कल. तर काय? पी क्यू आर एम एन. तिसरं कोणता? ए युनियन बी सांगा. युनियन म्हणजे दोघं मिळून, दोघं मिळून सगळं, म्हणजे काय? एक्स वाय झेड पण, पी क्यू आर पण, आणि एम एन पण. कळलं ना सगळं तुम्हाला? हा, व्हेरी इझी. आणि चौथं यू सांगा. यू म्हणजे सगळं, बाहेरचं पण सगळं, ए बी सगळं सगळं. म्हणजे यू मध्ये काय काय हे तर सगळं येणारच, एक्स वाय झेड पी क्यू आर एम एन हे तर येणारच, परत एस टी पण येणार, हे बाहेरचं पण येणार, राईट ना. आणि पाचवा संच कोणता आहे? ए डॅश. ए डॅश म्हणजे ए सोडून उरलेली, ए चा बॉल पूर्ण सोडून द्या. ए चा बॉल पूर्ण सोडला तो उरता कोण? पी क्यू आर एस टी, राईट ना.
समोर बी डॅश, बी डॅश म्हणजे बीचा बॉल पूर्ण सोडून द्या, बीचा सोडा म्हणजे कोण उत्तर, एक्स वाय झेड एस टी अँड द लास्ट वन इज सेवन, ए युनियन बीचा पण पूरक संच, ए युनियन बीचा पूरक संच डॅश काढायचं म्हणजे हा ए युनियन बी पूर्ण सोडून द्या, मग पूर्ण सोडलं तर कोण उरतो फक्त एस टी, असं एकदम इझी बाळांना हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. इव्हन म्हणजे हा सराव संच खूप महत्वाचा आहे, कारण जर तुम्हाला परीक्षेला 40 out of 40 मार्क घ्यायचे असेल ना तर हा सराव संच तुम्ही चांगला लक्षात घ्या, हा सराव संच खूप महत्वाचा असणार आहे तुम्हाला लक्षात येते तुम्हाला. तर परत एकदा रिपीट करतो मी, तसं अगोदर मी शुक्रवारी परीक्षा घेणार असं बोललो होतो पण शुक्रवार जरा जास्त दूर होतोय कारण आज सोमवार आहे, आज सोमवारी तुम्ही सगळा व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या. मंगळवार बुधवार दोन दिवस तुम्हाला मी मध्ये गॅप देतो, अभ्यास तुमचा जो बाकी आहे तो पूर्ण करण्यासाठी. आणि गुरुवारी आपण परीक्षा, गुरुवारी ठीक संध्याकाळी 7 to 8:30 आपली परीक्षा असेल, या धड्यावरती परीक्षेचा पेपर असेल 40 मार्काचा, किती मार्काचा 40, तुम्ही 2 to 3 रुलिंग पेपर सोबत घेऊन बसा. मी परीक्षेचा जो क्वेश्चन पेपर असतो तो बरोबर व्हॉट्सॲपवरती 7 to 5 minutes टाकेल, तुमच्या आई वडिलांना तिथं सोबत बसवा आणि मग न चिटिंग करता तुम्ही पेपर द्या. ओके, सगळा पेपर झाल्यानंतर परत त्याचे फोटो काढून मला दाखवा की तुम्हाला तो पेपर जमला किंवा नाही. ओके, तर आता चांगला अभ्यास करा, सगळ्यांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. ओके.